नमस्कार. स्मृतिगंधच्या सर्व रसिकांना माझ्यातर्फे आणि गंधर्वगांच्या पूर्ण टीमतर्फे अभिवादन. ह्या वेबसिरीजच्या सर्वच भागांना तुम्ही जो उत्स्फूर्त आणि भरभरून प्रतिसाद देताय त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. सोमवारी सकाळी 8 अशी वेळ असतानासुद्धा प्रीमियरलाही तुम्ही तेवढाच प्रतिसाद देता, परत आठवडाभर तुमच्या कॉमेंट्स आमच्यापर्यंत पोचवत असता, आणि ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यांनी आम्हाला हा एक मोटिवेटिंग फॅक्टर आहे आमच्यासाठी. तर हे जे पहिलं पर्व आहे गंधर्वगान वेबसिरीजचं, त्यातला आज शेवटचा भाग आम्ही सादर करणार आहोत. ह्या पर्वामध्ये आपण बालगंधर्वांच्याबद्दल तर बोललोच, पण त्यांचे गुरु देवगंधर्व भास्करबुवा बखले यांच्याविषयी आपण बोललो, आणि आजच्या भागात आपण सवाई गंधर्वांच्याविषयी बोलणार आहोत. परंतु अजून काही गंधर्वांच्याबद्दल बोलणं, त्यांची गायकी सादर करणं हे राहिलेलं आहे. एस्पेशली बालगंधर्वांच्या नंतरच्या पिढीतले म्हणजे छोटा गंधर्व, त्यांचं कार्य खूप मोठं आहे. त्यांच्या गायकीचं थोडंसं विश्लेषण आणि ते सादर करणं, आणि त्याच्याचबरोबर इतर काही गंधर्वांच्याबद्दल आपण उल्लेख केला पण त्यांच्याबद्दल थोडंसं आम्हाला अजून डिटेलमध्ये बोलायला आवडेल. तर हे सर्व सादर करण्यासाठी या वेबसिरीजचं दुसरं पर्व आम्ही आपल्यासमोर थोड्याच दिवसात घेऊन येणार आहोत. हे दुसरं पर्व कधी असेल किंवा ते किती मोठं असेल याबद्दलच्या सर्व डिटेल्स स्मृतिगंधच्या पेजवरून आम्ही आपल्याला कळवत राहूच. तर आपला हा जो लोभ आमच्यावर आहे तो असाच कायम ठेवा. आम्हीसुद्धा आमच्याकडून उत्तम अशा प्रकारचं सादरीकरण आपल्यासमोर करण्याचा प्रयत्न करत राहू. धन्यवाद. नमस्कार मंडळी. जाई काजळ निर्मित आणि स्मृतिगंध प्रकाशित गंधर्वगांच्या ह्या शेवटच्या भागात तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक मी स्वागत करतो. आनंददा, आपण पहिल्या भागात जसं म्हटलं होतं की हे शिवधनुष्य पेलल्यासारखं आहे, पण आपण अतिशय प्रामाणिकपणे हे पेलण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर जे काय आपल्याकडनं चांगलं झालंय, जे काय चुका झाल्या असतील त्या सगळ्या मोठ्या मनाने माफ करून म्हणा, पण आपलं कौतुकच रसिकांनी केलेलं आहे. तर त्यांच्या पुढे ही वेबसिरीज सादर होण्याच्या मागे ज्या ज्या लोकांचे हात आहेत, ज्या ज्या लोकांनी अथक अविरत मेहनत केली, ज्या ज्या लोकांनी खूप परिश्रम केलेत, त्यांची एक क्रेडिट लिस्ट मी आधी सगळी वाचून दाखवतो आणि मग त्याच्यानंतर आपण आपल्या भागाकडे वळूया. मंडळी, या भागामध्ये तुम्हाला एक गुरुशिष्य परंपरेची एक अनोखी अशी मालिका सादर करणार आहोत. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राचे अत्यंत लाडके गायक सवाई गंधर्व, त्यांचे अत्यंत लाडके शिष्य म्हणजे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, आणि त्यांच्याकडे 20 वर्ष शिक्षण घेतलेला आमचा आनंद दादा म्हणजे आनंद गंधर्व, ह्या मालिकेसंबंधी आपण या भागात बोलणार आहोत. पण ह्या मालिकेसंबंधी बोलायच्या आधी मी ही क्रेडिट लिस्ट तुमच्या पुढे सगळी वाचून दाखवतो. मंडळी, सगळ्यात प्रथम म्हणजे जाई काजळ आणि जाई काजळचे मालक राजेश गाडगिळ यांचे अत्यंत मनापासून आभार की त्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन अशा प्रकारची वेबसिरीज होऊ शकते हा पहिला विचार केला, आणि त्याच्यानंतर ही निर्मितीसाठी जे काही सहकार्य लागेल ते सगळं जाई काजळने केलेलं आहे. त्याच्यानंतर स्मृतिगंध आणि स्मृतिगंधचे मालक अमित टिल्लू आणि रोहित शुक्ल ह्या दोघांनी अतिशय अविरत मेहनत करून ही मालिका तुमच्यापर्यंत पोचवली. आज अक्षरशः लाखो रसिकांपर्यंत ही मालिका पोचलेली आहे आणि हजारोच्या वर ह्या मालिकेला आपल्याला व्ह्यूज मिळालेले आहेत. त्याच्यामुळे स्मृतिगंधचे मनापासून आभार. त्याच्यानंतर हा जो सेट तुम्ही बघताय, अतिशय युनिक आणि खूप छान वेगळ्या पद्धतीचा असा सेट आहे. ह्या सेटचं डिझाईन आणि सगळं छायाचित्रण वीणा गोखले, त्याच्यानंतर ह्या सगळ्या मालिकेचं एडिट म्हणजे संकलन अजय गोखले यांनी केलेलं आहे. त्याच्याचबरोबर आमची कॅमेरा टीम वीणा, अजय, आदिश, चिन्मयी, राज आणि प्रांजली ह्या सगळ्यांचे अत्यंत मनापासून आभार. त्याच्याचबरोबर चित्रीकरण स्थळ स्टुडिओ मेमॉर अंधेरी येथे, ध्वनिमुद्रण अतिशय महाराष्ट्राचे लाडके ध्वनी संयोजक किटू कुलकर्णी आणि परीक्षित कुलकर्णी यांनी केलेलं आहे, म्हणून तुम्ही अतिशय उत्तम साऊंड या वेब मालिकेत ऐकू शकलात. त्याच्यानंतर लाईट सामग्री पुरवली आम्हाला लाईट वर्ल्ड यांनी आणि लाईटिंग केलंय सपन आणि नूर या दोघांनी मिळून. रंगभूषा आहे अक्षय सोनावणे यांची, मदतनीस त्यांचे प्रवीण. त्याच्याचबरोबर भोजन व्यवस्था नुपूर आपटे यांनी आम्हाला पुरवली. गंधर्व गान ही जुमी कॅलिग्राफी बघता, ही कॅलिग्राफी केलेली आहे पिनाकिन रिसबुड यांनी. वेशभूषा पूर्णिमा ओक. सबटायटल्स आम्हाला गंधर्व गानसाठी अमराठी रसिकसुद्धा खूप मिळाले आणि त्यांच्याही खूप मोलाच्या प्रतिक्रिया मिळाल्या. त्यांच्यासाठी सबटायटलिंगचं सगळं काम नेत्रा जोशी यांनी केलेलं आहे. फोटो क्रेडिट, तुम्ही मध्ये मध्ये जे जे काही फोटोज बघितलेत हे सगळ्या फोटोज आम्हाला उपलब्ध करून दिले श्री मंदार वैद्य, पुष्पाताई जबडे आणि भारत गायन समाज यांनी.
आणि आता ह्याच्यानंतर ह्या वेबसिरीजमध्ये ह्या सगळ्या गंधर्वांवर आम्ही जे जे काही बोललो त्या सगळ्या गंधर्वांची माहिती उपलब्ध करून देणं, ह्या सगळ्या गंधर्वांवर आवश्यक तो रिसर्च करणं, यासाठी अत्यंत बहुमोलाची मदत आम्हाला झाली आहे. ते म्हणजे डॉक्टर विद्याधर ओक, ज्यांनी बालगंधर्वांच्या आम्हाला ह्या रिसर्च करण्यात खूप मदत करून दिली. नंतर शैलाताई दातार, ज्यांनी भास्करबुवा बखल्यांच्या संदर्भातली आम्हाला खूप सारी माहिती आणि शिवाय काही जुन्या बंदिशी आणि आनंददा तुलाही त्यांनी मार्गदर्शन केलं. त्याच्याचबरोबर डॉक्टर दीपा कारलेकरांच्या PhD आणि त्यांच्या संहितेचा आम्हाला खूप उपयोग झाला. तसंच श्री वसंत मोडक, श्री मोहन रानडे, दिव्येश बापट आणि मिलिंद परांजपे यांचे सुद्धा या वेबसिरीजसाठी विशेष आभार. आणि ज्याप्रमाणे आनंददा इतकं सुंदर गाणं सादर करू शकला त्याला साथ केलेले आमचे सगळे समर्थवादक आज आपल्याकडे इकडे भरत कामत आहेतच, शिवाय ऑर्गनवर राहुल गोळे आणि त्याच्याच व्यतिरिक्त श्री प्रसाद पाध्ये आणि राजीव परांजपे आणि तालवाद्यांवर वंदार गोगटे. तर मंडळी, एवढी सगळी टीम आहे, एवढे सगळे लोक आहेत, या सगळ्या लोकांचा अतिशय प्रामाणिकपणा, सच्चेपणा, सचोटी आणि अथक मेहनत आहे ज्याच्यामुळे ही वेबसिरीज तुम्हाला आवडली. त्यामुळे ह्या सगळ्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो आणि आनंदाच्या गाण्यांनी या भागाची सुरुवात करतो. धन्यवाद. राम रंग रंगल मन राम रंग रंगल मन हो राम रंग रंगल मन हो राम रंग रंगल मन राम रंग रंगल मन राम रंग रंगल मन राम रंग रंगल राम रंग रंगल आत्मरंग रंगले मन आत्मरंग रंगले मन विश्वरंग रंगले मन राम रंग रंगले राम रंग रंगले राम रंग
रंग रंगले मन आत्म रंग रंगले मन विश्व रंग रंगले मन राम रंग रंगले मन हो राम रंग रंगले चरणी नेत्र गुंतले चरणी नेत्र गुंतले चरणी नेत्र गुंतले चरणी नेत्र गुंतले भृंग अंबुजातले भृंग अंबुजातले चरणी नेत्र गुंतले अंबुजातले भवत रंग रंगले रंगले हो राम रंग रंगले मन राम रंग रंगले राम रंग रंगले मन राम रंग रंगले रंगले मन हो राम रंग रंगले राम रंग रंगले राम रंग रंगले राम रंग रंगले। नमस्कार मंडळी, जाई काजळ निर्मित, स्मृतिगंध प्रकाशित गंधर्व गानच्या ह्या शेवटच्या भागात तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक मी स्वागत करतो. मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे या भागात आपण एक गुरुशिष्य परंपरेची एक आगळीवेगळी मालिका बघतोय, ज्याच्यामध्ये आपण सुरुवातीला सवाई गंधर्वांविषयी थोडीशी चर्चा करू, त्याच्यानंतर त्यांचे अत्यंत लाडके शिष्य आणि महाराष्ट्राचे अत्यंत लाडके गायक भारतरत्न पंडित भीमसेन जोशी आणि त्यांच्यानंतर आनंददादा अशी आपण ही मालिका बघणार आहोत. आनंददादा, सवाई गंधर्वांविषयी आपल्याला तशी फार कमी माहिती आहे, म्हणजे आपण जर आत्तापर्यंत बालगंधर्व आणि बाकी सगळ्या महाराष्ट्रात झालेल्या गंधर्वांविषयी बघितलं, परंतु त्यांचं लहानपण हे स्त्री भूमिका करण्यात गेलं, त्यांना संगीत नाटकांची खूप आवड होती आणि 1901 साली म्हणजे त्यांच्या वयाच्या 15व्या वर्षी सवाई गंधर्वांना अब्दुल करीम खान साहेबांची गाठ पडली आणि अब्दुल करीम खान साहेबांनी तेव्हा असं उच्चारलेलं होतं की ये लडके का गला अच्छा है आणि म्हणून त्यांनी गाणं शिकवायला सुरुवात केली आणि त्याच्याचमुळे किराणा घराण्याची सगळी गायकी सवाई गंधर्वांकडे आली आणि त्याच्याच नंतर ह्याच तालमीतनं म्हणा किंवा सवाई गंधर्वांच्या शिष्योत्तमांपैकीचे 3 जर आपण मोठी नावं आज घ्यायची म्हटली तर गंगूबाई हनगल, त्याच्यानंतर पंडित फिरोज दत्तूर आणि नंतर आपले पंडित भीमसेन जोशी असे शिष्योत्तम त्यांनी तयार केले आणि 1952 साली मात्र सवाई गंधर्वांचा देहांत झाला, परंतु त्याच्या आधी त्यांनी किराणा घराण्याची गायकी महाराष्ट्रात पोहोचवण्याचं आणि शिवाय आत्ता तुझे गाणं गायला रामरंगी रंगले हे वास्तविक संगीत तुलसीदास नाटकातलं गोविंदराव टिंब्यांची चाल हो। परंतु सवाई गंधर्वांनी सवाई गंधर्वांचं खूप प्रसिद्ध होतं ते गाणं होतं आणि सवाई गंधर्व जसे क्लासिकल मध्ये परमोच्च पदाला होते
तर त्याचप्रमाणे ते असे अभंग गायचे असं सांगतात. साऊथमध्ये देवळाच्या देवळामध्ये किंवा वेगवेगळ्या मैफलीमध्ये सुद्धा ते असे अभंग शास्त्रीय संगीताबरोबरच गायचे आणि ते सुद्धा खूप लोकांना आवडायचे असं सांगतात. बरोबर आनंदाचा परत तो काळ असाच होता आपण आधी म्हटल्याप्रमाणे की गुरुची सेवा करूनच शिष्य आपल्याला ती गुरु म्हणजे ती गायन कला हासिल करता यायची. किंवा असं आपण आता भीमसेनजीच्या बाबतीत असं म्हणतात की भीमसेनजी जसं गाणं शिकायला घराबाहेर पडले म्हणजे गाणं शिकलं म्हणजे मुलगा आता बाहेर गेला. म्हणजे त्या काळात गाण्याला अशी काही फार आत्ता जशी आपण प्रतिष्ठा अशी नव्हती. त्यामुळे भीमसेनजीने एका ठिकाणी असं म्हणून ठेवलंय की सकाळी 4 वाजता उठायचं, 4 ते 5 साडेपाच पर्यंत त्या विहिरीतनं 25-30 बादल्या पाणी उपसायचं घरासाठी, त्याच्यानंतर मग गुरुजींना उठवायचं, मग 3-3.5 तास त्यांच्याबरोबर रियाज करायचा, मग 2 तास स्वयंपाकात मदत करायची, मग जेवण, मग दुपारी 1 तासभर विश्रांती, परत 4-4.5 वाजता गुरुजींना उठून त्यांची न्याहारी वगैरे झाली की परत रियाजाला बसायचं, परत रात्री स्वयंपाकाची तयारी, रात्रीची जेवण, परत झोप, परत पहाटे 4 उठून असं भीमसेनजींनी सवाई गंधर्वांकडे जाऊन त्यांची सेवाही केली आणि मग त्यांच्याकडनं ही सगळी गानविद्या शिकून घेतली. हो आणि हे जे सगळं तू सांगतोयस ती विहीर जी आहे त्या जिथन ते पाणी भरायचे तर ते त्या वाड्यामध्ये अजूनही बघायला मिळतं आणि ते खूप कष्टप्रद होतं. मला तुला आता असा पुढचा प्रश्न विचारायचा आहे आनंदा की लहानपणी तुझं 1981 साली टीव्हीवर नाट्यसंगीताचं कार्यक्रम झाल्यानंतर तुझं कालांतराने पंडित भीमसेनजींकडे जाणं झालं आणि त्यांच्याकडे तुझं 20 वर्ष मार्गदर्शन झालं. तर साधारणपणे बालगंधर्वांची शैली आणि भीमसेनजींची शैली ह्याचा जर आपण विचार केला तर दिसायला अत्यंत भिन्न अशा त्या 2 शैली आहेत. मग बालगंधर्वांच्या शैलीचा पगडा गळ्यावर असताना तू भीमसेनजींकडे शिकायला गेल्यानंतर एक शिष्य म्हणून तुला आवाजात काही बदल करावेसे लागले का भीमसेनजींनी काही तुला त्या संदर्भात सांगितलं? हे सगळं आम्हाला ह्याच्यात ऐकायला खूप आवडेल असं मी तू हो तो खरंच एक चांगला योगायोग आहे. कारण भीमसेनजी जसे किराणा घराण्याची गायकी गायचे सवाई गंधर्व हे गुरु म्हणून लाभले त्यांना, तसंच त्यांच्यावर बालगंधर्वांचा खूप पगडा होता. बालगंधर्वांनाही ते गुरुस्थानी मी मानतो असं सांगायचे. तर त्याच्यामुळे जेव्हा मी लहानपणी बालगंधर्वांची गाणी गात होतो त्यांनी त्यावेळी ऐकलेलं होतं माझं आणि नंतर मी जेव्हा गेलो तर माझा अजून एक सुदैव असं की मी आधी ज्या गुरूंकडे शिकलो चंद्रशेखर देशपांडे आणि यशवंतबुवा मराठे, तर मराठे गुरुजींकडे मी क्लासिकल याच्यापैकी शिकलो. देशपांडे गुरुजींनी नाट्यसंगीत मला शिकवलं पण क्लासिकल शिकताना कुठल्या एका घराण्याचं मी शिकलेलो नव्हतो गाणं. ते एक फंडामेंटल्स न्यूट्रल होतं. तर त्याच्यामुळे भीमसेनजींकडे गेल्यावर मला काही अनलर्न करावं लागलं नाही. तो एक फायदा झाला मला. आणि दुसरं म्हणजे भीमसेनजींचं एक त्यांचं वैशिष्ट्य असं होतं, त्यांची विचारसरणी अशी होती की शिष्यांनी हे गायकी घेतली पाहिजे, आवाजाची नक्कल करू नका माझी असं ते सांगायचे. त्यामुळे माझा आवाज किंवा माझी गायची पद्धत आधीची बालगंधर्वांची गाणी गायची पद्धत जरी वेगळी असली तरी तो आवाज बदलून किंवा ती शैली बदलून आता तू असं शिक असं त्यांनी मला कधी सांगितलं नाही. तर तो त्यांचा खूप एक उदार दृष्टिकोन होता. कारण तसं करायला गेलं की मग खूप तुमचा जे आवाजाचा बेसिक गुणधर्म आहे ना तर तो डिस्टर्ब होऊ शकतो. तर ते कॅटेगोरिकली सांगायचे की स्वतःच्या आवाजात गा. तर हे खूप मोठं त्यांचं वैशिष्ट्य होतं आनंदाचं. आणि मला असं राहून राहून नेहमी एक उत्सुकता राहते की एवढा मोठा गायकासमोर आपण एक तो व्हिडिओ पण तुझा व्हायरल झाला होता की ज्याच्यामध्ये तू त्यांच्या समोर बसून तुम्ही मला वाटतं मुलतानीची बंदिश तोडीची बंदिश होती फिल्म्स डिव्हिजनची डॉक्युमेंटरी आहे त्यातला तो. पण त्याचं दडपण नाही का रे? म्हणजे असं जर भीमसेनजींना समोर बसून ऐकायची माझ्या वेळ आली तर मला तर खूप भीती वाटेल. म्हणजे ऐकायचीच वेळ आली तरी मी म्हणतोय त्यांच्या समोर बसून गाताना अशी कधी त्यांची भीती वाटली नाही का तुला? नाही, कारण ते जेव्हा गुरु म्हणून समोर बसायचे ना तर त्यावेळी जे त्यांनी मला पहिले 4-5 राग शिकवले तर ते लिटरली A to Z शिकवले. म्हणजे तेव्हा ते बाहेर मी गातो तू माझं ऐक आणि आपापलं शिक असं नव्हतं ते. बर वा. तर त्यामुळे त्यांची तालीम देण्याची पद्धत जी होती तर ती खरोखरीच म्हणजे म्हणून मी नेहमी म्हणतो की ते जेवढे थोर गायक होते तेवढेच चांगले गुरुही होते. तर ते राग त्यांनी मला आणि बरेच जण मला असाही प्रश्न विचारतात ते कधी कधी गंभीर किंवा थोडेसे रागीट वाटायचे त्यांच्याकडे बघून कधी कधी तर ते रागवायचे का गाणं शिकवताना असं. तर तसं रागवायचं नाही, जर ते काही सांगतायत आपल्याला आलं नाही तर ते पुन्हा पुन्हा म्हणून दाखवायचं
तर म्हणून म्हटलं की ते अतिशय चांगले गुरु पण होते. त्यांना चिडायचे कधी तर त्यांना तुम्ही जर ऑनेस्टली प्रयत्न नाही केलात त्या गोष्टीची त्यांना चीड होती. तर पण नाहीतर अदरवाईज मी एवढं गातोय शिष्याला येत कसं नाही असं ते रागवणं नव्हतं. पण मला एक गोष्ट अजून असं सांग की त्यांनी राग शिकवले म्हणजे त्यांनी गायकी शिकवली म्हणजे किराणा घराण्याची गायकी शिकवली का राग शिकवले म्हणजे नेमकी प्रोसेस कशी चालायची शिकवण्याची? हे जे पहिले अनेक महिने एक एक राग असं ते चालायचं आणि त्याच्यात रागाबरोबरच गायकी शिकवणं हा पार्ट मेन असतोच. म्हणजे ते राग शिकता शिकता ती गायकी तुमच्या गळ्यावर चढते त्यामुळे ते दोन्ही असतं ते राग शिकवणं पण बेसिकली गायकी शिकवणं. कारण ते काय चार पाच राग तुम्ही शिकता गुरुकडून बाकीचे त्यांचं ऐकून किंवा इतर जणांचं ऐकून मग पुढे ते असं इम्प्रोवाईज करायचंच असतं गायकांनी. पण त्या पहिल्या चार पाच रागांचं महत्वाचं असतं की ती गायकी किंवा ती शैली गळ्यावर चढण्यासाठी ते महत्वाचं असतं. वा तर ही अशी सगळी गुरुशिष्य ही परंपरा आहे ही मालिका आहे. आनंददा भीमसेनजींचं दैवत बालगंधर्व होतेच तर मला वाटतं ह्या भागात आपण असा कुठचा तरी एक अभंग किंवा नाट्यसंगीत घेऊया जे सवाई गंधर्व भीमसेनजी आणि बालगंधर्व या तिघांच्या मध्ये कॉमन असेल. जरूर. आणि त्याच्या आधी अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट फक्त सांगतो की सवाई गंधर्वांचा आता भीमसेनजींच्या थ्रू असा एक माझा संबंध आहे. बरोबर बरोबर. आणि दुसरा एक खूप चांगला योगायोग असा आहे की पूर्वी नाट्यकला प्रवर्तक संगीत मंडळी होती. तू मगाशी जेव्हा उल्लेख केलास ते संगीत नाटकांच्या मध्ये काम पण करायचे तर त्या नाट्यकला प्रवर्तक मध्ये माझे पणजोबा भाटेबुवा बर आणि सवाई गंधर्व हे त्याच कंपनीशी निगडित आहेत. आणि पणजोबांनी पण तीच कंपनी माझी पुढे खूप खूप वर्ष ते पण संगीत नाटक करायचे आणि त्यांनी पण चालवलेली नाट्यकला प्रवर्तक संगीत मंडळ. त्यामुळे ते पण एक असं मला चांगला तुझी सरळ पण अशी गुरु शिष्य लाईन आणि अशी एक अर्धचंद्राकृती पण लाईन आहे की जी घरात आलेली आहे. काय बात आहे. आणि हे जे गाणं तू म्हणतोस ना तर ते ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे. तो त्यांनी आपल्या मानवी देहाला घोंगडीचं रूपक दिलेलं आहे असा अतिशय छान शब्द असलेला तो अभंग कान्होबा तुझी घोंगडी चांगली. तर तो सवाई गंधर्वांचं संगीत आहे त्याला आणि बालगंधर्व पण तो अभंग म्हणायचे आणि भीमसेनजी पण नंतर म्हणायचे. तर त्यामुळे तो असा एक कॉमन पॉइंट सवाई गंधर्व भीमसेनजी बालगंधर्व तर तो अभंग मी सादर करतो. कान्होबा
कान्होवा तुझी डोंगरी चांदली, कान्होवा तुझी गोंगरी चांदली रे, कान्होवा तुझी गोंगरी चांदली। स्वगत सच्चिदानंद मिळोनी, स्वगत सच्चिदानंद मिळोनी, स्वगत सच्चिदानंद, स्वगत सच्चिदानंद, स्वगत सच्चिदानंद मिळोनी। स्वगत सच्चिदानंद मिळोनी, स्वगत सच्चिदानंद मिळोनी, स्वगत सच्चिदानंद मिळोनी, स्वगत सच्चिदानंद मिळोनी। स्वगत सच्चिदानंद मिळोनी, शुद्ध सत्व गुण विणनी रे, शुद्ध सत्व गुण, शुद्ध सत्व गुण, शुद्ध सत्व गुण, शुद्ध सत्व गुण विण रे, षट गुण गोंडे रत्न जडी तुझ श्याम सुंदर शोभली रे, कान्होवा 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 तुझी गोंगडी चांदली रे, कान्होवा तुझी गोंगडी चांदली। यान विणले विणले रे, विणले रे विणले रे, विणले रे विणले रे, विणले रे विणले रे, विणले रे त्रयाने विणले रे विणले, नवाही ठाई फाटून गेली,
तुझी गोंगडी चांगली रे ऋषी मुनी धाता मुखी नाम गाता 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 ऋषी मुनी धाता मुखी ऋषी मुनी धाता मुखी नाम गाता संदेह वृत्ती विरली रे बाप रखुमा देवी वर विठ्ठलू बाप रखुमा देवी वर विठ्ठलू त्वत्पदी वृत्ति मुरली रे तुझी गोंगडी चांगली आम्हा सिका दिली बांगली रे कानोबा तुझी गोंगडी चांगली रे तुझी गोंगडी चांगली रे। वा 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 आनंद दादा, मी असं रसिक मंडळी सगळ्या तुम्हाला असं नक्की म्हणू शकतो आज की गंधर्व गायकी म्हणजे परमानंद, गंधर्व गायकी म्हणजे एक प्रकारचं दिव्यत्व किंवा साधेपणा, हळुवारपणा. आत्ता तुझं हे अनुभव ऐकल्यानंतर खरंच ही प्रचिती आली की ह्या गायकीला कुठच्याही प्रकारचं स्थळ काळाचं बंधन नाही आहे. ह्या गायकीला कुठच्याही प्रकारच्या म्हणजे हे गाणं ऐकताना आपण सर्वस्व विसरून जातो. आपण आत्ता 2019 आहोत का कदाचित 1019 आहोत किंवा 1500, 1600, 1700, 1400, 1500 आहोत, काहीही आपल्याला बंधन राहत नाही. आणि मला वाटतं गंधर्व गायकी ही हेच सगळं आहे विशेष. म्हणजे महाराष्ट्राने गेली 100-150 ही गायकी ऐकलेली आहे, ह्याच्यात त्यांनी स्थळकाळाचं भान आणि स्वतःचं पूर्ण स्वत्व असं विसरून ही गाणं ऐकलेलं आहे. म्हणूनच आपण सुरेश हळदणकरांना लाडांनी महाराष्ट्र गंधर्व म्हटलं, त्यांनी सुद्धा मराठी नाट्यसंगीताची खूप सेवा केली. तसंच कुमार गंधर्वांसारखा इतका खमका आणि खंदा शास्त्रीय गायकांना सुद्धा मला उमजलेले बालगंधर्व करून बालगंधर्व ते म्हणजे खूप त्यांचा म्हणजे आपल्या आधीच्या पिढीतल्या गंधर्व गायकीचा स्वतः
शास्त्रीय गायक असून सुद्धा त्यांना त्याचा एक विशेष अभ्यास करावासा वाटला आणि त्याच्यात खूप काही येतं. त्याच्यात मला वाटतं दोघांचं मोठेपणे, म्हणजे बालगंधर्वांचंही मोठेपणे आणि कुमारजींचंही मोठेपणे, की तो त्यांनी एक स्वतंत्र विषय म्हणून अभ्यासला आणि अतिशय चांगल्या प्रकारे लोकांसमोर आणला. आणि मला अजून सांगायला असं आवडेल की एरवी माझे गुरुजी पंडित गोविंदराव पटवर्धन यांना कुमारजी साथीला घेऊन बसले की षड्जपंचम धरून बसायचे, कारण का पेटीचं ट्युनिंग हे त्यांना शक्यतोवर पसंत पडायचं नाही. मात्र नाट्यसंगीत गायच्या वेळेला त्यांनी गोविंदरावांना ऑर्गनवर बोलवून जशी नाट्यसंगीताला साथ करतात तशी मला उमजलेले बालगंधर्व या पूर्ण नाट्यसंगीतात साथ त्यांनी करायला सांगितली, कारण जो काही सपोर्ट ऑर्गन वादकाचा असतो गायकाला तो त्यांनी संपूर्णपणे अनुभवून ते नाट्यसंगीत केलं. म्हणजे शास्त्रीय संगीत गाताना असं त्यांनी केलं नाही की तुम्ही फक्त पेटीवर साप धरून बसा आणि मी नाट्यसंगीत बंदिशी सारखं सादर करतो, त्यामुळे कुमारजींना सुद्धा तो मोह आवरला नाही. मला असं वाटतं आनंद दादा, या कन्क्लुजनच्या आपल्या सगळ्या भागामध्ये तुला काही सांगायचं असलं तर तू सांग, नंतर आपण भैरवीच्या मेडलीकडे येऊया आणि मग भैरवीबद्दल थोडंसं सांगेन. मला एक खूप चांगलं वाटलं की जी एक डोक्यात संकल्पना आलेली होती तर ती अशा रीतीने पूर्ण होतीये. आपण पहिल्याच भागात म्हणल्याप्रमाणे गंधर्व गायकीचं काय पूर्णपणे विश्लेषण असं होऊ शकत नाही, बरोबर आहे, कारण त्याच्यात कुठला तरी तो एक दैवी भाग उरतो की ज्याच्यामुळे ते आपल्याला अजूनही भावतं आणि ती गायकी सतत ताजी राहते आणि अजूनही राहील. पण जे सौंदर्य आपल्याला दिसतं ते एक तर या माध्यमातून डॉक्युमेंट करावं, लोकांच्या पर्यंत पोचावं, त्यातलं आणि तू मगाशी म्हणलास तसं काही थोड्यास इकडे तिकडे चुका 19-20 कदाचित झालेला असेल, परंतु हा एक प्रामाणिक प्रयत्न आपण केला आणि तो मला वाटतं सुबोध त्याच्या भागात जे म्हणाला होता की त्या लोकांची जर इच्छा असेल की हे सगळं पोचावं तर ते आपल्याकडनं करून घेतात, तर अशाच दृष्टीने आपण या सगळ्या वेबसिरीज कडे बघूयात की त्यांच्या पुण्याईमुळे, सगळ्या गंधर्वांच्या सगळ्या गुरुजनांच्या पुण्याईमुळे आपण हे सगळं पार पाडू शकलो. त्यांचा आशीर्वाद आहे, त्यांचं लक्ष आहे, त्यांची इच्छा आहे असं मला कायम वाटतं. आणि स्वामी विवेकानंद असं म्हणले होते की इफ यू चूज अ डिवाईन मेक शुअर दॅट डिवाईन हॅज ऑलरेडी चोजन यू. त्यामुळे कदाचित आपण सगळी मंडळी आणि रसिक तुम्ही सुद्धा अशी कदाचित लोक असाल की ज्यांना असं वाटतं की बालगंधर्वांनी त्यांचं गाणं, बालगंधर्वांचं गाणं हे तुम्ही ऐकावं, त्यामुळे त्या म्हणजे मी असं म्हणेन की रसिक श्रोता सुद्धा कदाचित गंधर्वांनी निवडलेला असू शकेल की ही गायकी आवडणारा. तर गंधर्व गान या मालिकेची सांगता आज आम्ही तुमच्या पुढे एका भैरवीच्या मेडलीनी करतोय. प्रतिकात्मक रूप सगळ्या गंधर्वांचं असायला हवं म्हणून आनंदजींचे गुरुजी पंडित भीमसेनजी यांनी जो भजे हरिको सदा ही भैरवी गाऊन अत्यंत प्रसिद्ध केले म्हणून जो भजे. हो, आणि आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की याची पण चाल सवाई गंधर्व, सवाई गंधर्वांची, जो भजे हरिको सदा. त्याच्यानंतर ज्या गाण्यामुळे आनंददादाला नॅशनल अवॉर्ड मिळाला ती कौशल इनामदार यांची चाल आणि संगीत संशय कल्लोळचं भरतवाक्य चिन्मय सकल हृदया आणि सगळ्यात शेवटी म्हणजे मास्तर कृष्णरावांनी बालगंधर्वांसाठी चाल देऊन अजरावर केलेलं अगा वैकुंठीच्या राया अशा तिन्ही भैरवीची आपण मेडली सादर करूया आणि गंधर्व गान ह्या वेबसिरीजची सांगता ह्या मेडलीनी करूया. असंच प्रेम राहू दे, तुमच्या कमेंट्सद्वारे आम्हाला कळवत राहाच. गंधर्व गान ह्या मालिकेनंतर तुमच्या पुढे आम्ही काही वेगळं सुद्धा घेऊन याचा प्रयत्न करू. तुमच्या काही इच्छा असतील तर त्याही आम्हाला कमेंटमधनं कळवा आणि तुमच्या सर्व रसिकांचे आम्ही अतिशय मनापासून आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. सदा
जो भजे हरि को सदा, 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 सोही परम पद पावेगा, सोही परम पद पावेगा, सोही परम पद पावेगा, सोही परम पद पावेगा, जो भजे हरि को सदा, सोही परम पद पावेगा, सोही परम पद पावेगा। सब छोड़ दुनिया के मजे सब, छोड़ दुनिया के मजे, सब छोड़ दुनिया के मजे, देख कर एकांत में ध्यान धर हरि के चरण का, फिर जन्म नहीं आएगा, सोही परम पद पावेगा, सोही परम पद पावेगा। दृढ़ भरोसा मन में करके, दृढ़ भरोसा मन में करके, दृढ़ भरोसा मन में करके, जो जपे हरि नाम को, जो जपे हरि नाम को, हरि नाम को, हरि नाम को, जो जपे हरि नाम को, कहता है ब्रह्मानंद
ब्रह्मानंद बीच समाएगा सोहि परम पद पावदार सोहि परम पद पावदार जो भजे हरि को सदा 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 सोहि परम पद पावदा सोहि परम पद सोहि परम पद सोहि परम पद पावदा चिन्मया सकल हृदया चिन्मया सकल हृदया चिन्मया सकल हृदया चिन्मया सकल हृदया सदया देया गोविंदा सदया देया गोविंदा वर वरदा कलिमल विलया वर वरदा कलिमल विलया चिन्मया सकल हृदया चिन्मया सकल हृदया विषय पिपासा पीडित सा विषय पिपासा पीडित सा पीडित सा विषय पिपासा पीडित सा निसारा संसारा निसारा संसारा मृग निरास भुललो मी परिपसलो विस्मरलो तव भजनी लागाया तव भजनी लागाया तव भजनी लागाया चिन्मया सकल हृदया चिन्मया सकल सकल अगा वैकुंठी चाराया
गावैकुंठी चाराया, गावैकुंठी चाराया, गावैकुंठी चाराया, गावैकुंठी चाराया, गावैकुंठी चाराया, गावैकुंठी चाराया, राया विठ्ठल सखया, राया विठ्ठल सखया, अदा नारायणा, अदा नारायणा, अदा वसुदेव नंदना, अदा वसुदेव नंदना, अदा वैकुंठी चाराया, अदा वैकुंठी चाराया, वैकुंठी चाराया, अगा पुंडलिक वरदान, अगा पुंडलिक वरदान, पुंडलिक वरदान, अगा पुंडलिक वरदान, पुंडलिक वरदान, पुंडलिक अगा विष्णु तू गोविंदा, रघुमाईचा कांता, कान्हू पात्र दासी आता, दासी आता, दासी आता, अगा वैकुंठी चाराया, अगा वैकुंठी चाराया, अगा वैकुंठी चारा,
करा।